शरद पवार साहेबांचं असं म्हणणं आहे, जे आमच्याशी बोलताना आम्हाला जाणवलं, या दबावामुळे कोणी जर पक्षातून बाहेर पडणार असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय, तो पक्षाचा निर्णय नाही। पक्ष म्हणून एनसीपी या भाजपबरोबर कधीच जाणार नाही, तो महाविकास आघाडीचाच घटक असेल, हे माननीय पवार साहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे आणि ते त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना त्या बैठकीमध्ये सांगितलं आणि ही चांगली गोष्ट। काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचे स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय, त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणा असतो? पार्टीची मीटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे, तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते। तुम्ही ज्या पक्षाचं ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला, पण तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं तसं झालं फलानं झालं, आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत, आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही। आम्ही गेले एक मिनिट सुनो ना, जरा सुनना है क्या जाऊ, या संदर्भामध्ये आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं कारण नाही, त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडावी, आमची भूमिका मांडण्याच्या करता आमच्या पक्षाचा प्रवक्ता स्पोक्समन आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय स्तरावरचे असतील राज्याच्या स्तरावरचे असतील हे त्या बाबतीमध्ये मजबूत आहेत।